ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रामाणिक शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या। सरसकट प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये कर्जमाफी शासनाने त्वरित द्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष दादासो पाटील यांनी केली आहे। महाराष्ट्र सरकारने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी कर्जमाफी दिली पूरग्रस्त शेतकऱ्यांना, आणि जे प्रामाणिकपणे कर्ज भरल्या त्या शेतकऱ्यांना एका खात्याला 50,000 रुपयाचं सहाय करणार असं सांगितलं। त्याला जवळजवळ आता वर्ष झाला, अजून प्रामाणिकपणे कर्ज भरलेल्या शेतकऱ्याला खात्याला 50,000 रुपये काय मिळाले नाही। तत्पूर्वी 2 महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्याचे आणि महाराष्ट्रातील नेते आदरणीय कॅबिनेट मंत्री जयंत पाटील साहेबांनी 50,000 रुपये देणार आहे आणि देण्याचा पुनरुच्चार केला होता, त्यालाही 2 महिने झाला, तरी माझी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आणि प्रामाणिकपणे शेतकरी जे पैसे नसताना देखील सोनं नाणं विकून कर्ज भरल्यात त्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडं एक एवढीच मागणी करतो की प्रामाणिकपणे कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा आपण जे मदत देतो म्हणून जाहीर केला आहे ते ताबडतोब मिळावं, आणि या कामासाठी आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, किंवा आमचे शिरोळ तालुक्याचे नेते आदरणीय यड्रावकर आमचे नेते यड्रावकर साहेब असतील, यांनी प्रयत्न करावा। आणि या कोरोनाच्या महामारीच्या काळात शेतकरी तो आर्थिक संकटात सापडला आहे त्याला 50,000 मदत करून त्यांना सहाय्य करावं, एवढीच मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो।